नमस्कार, मी निकिता उत्कर्ष किचन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज मी तुम्हाला कचोरी बनवून दाखवणार आहे. एकदम टेस्टी, क्रिस्पी होते आणि एकदम करायला सोपी आहे. चला तर मग बनवूया आपण कचोरी. तुम्ही इथे बघू शकता किती छान क्रिस्पी झालेली आहे. चला तर मग बनवूया आपण कचोरी. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग बनवूया आपण कचोरी. सर्वात प्रथम इथे आपण आटा बनवून घेऊया. इथे एक कप मी मैदा घेतलेला आहे आणि 1/4 कप तूप घेतलेलं आहे, कारण याला आपल्याला तुपाचं मोहन लागणार आहे. तुपाचं किंवा तेलाचं घेतलं तरीही चालेल. मी साधारण 3 चम्मच छोटे चम्मच तूप घालून घेते आणि हे छान मिक्स करून घेते. तूप एकदम काही गरम नाही आहे, म्हणजे फक्त मी मेल्ट करून घेतलेला आहे तूप. हलकं कोमट असं तूप आहे आणि छान हे अशा प्रकारे छान सगळीकडे लावून घ्यायचं. चवीनुसार यामध्ये मीठ घालते अर्धा छोटा चम्मच. इंग्रेडियंट लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. खूप जण म्हणत आहे की तुम्ही साहित्य दाखवत नाही आहे, तर मी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिस्ट देत आहे इंग्रेडियंट्सची. इथे मी छान अशा प्रकारे लावून घेतलेला आहे. अशा प्रकारे छान असा गोळा बनत आहे. असा गोळा बनला पाहिजे. जर गोळा बनत नसेल, क्रॅक जात असेल, तर परत तुम्ही थोडं तूप घालू शकता आणि थोडं थोडं पाणी घालून आपण याला थोडासा घट्ट असा आटा मळून घेऊया. पाणी हे नॉर्मल आहे, कोमट वगैरे घेतलेलं नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता छान असा डो आपला तयार झालेला आहे. आता हा आपण 20 मिनिट रेस्ट करायला ठेवूया. 1/4 कपमधलं 2 चम्मच मी तूप साठवून ठेवलेलं आहे किंवा लागलं नाही आहे. आणि इथे पाणी सुद्धा आपल्याला अर्धा कपच लागलेला आहे. आट्याला वरून थोडं तूप लावून मी 20 मिनिट बाजूला ठेवते आणि आपण स्टफिंग बनवून घेऊया. इथे मी 1/2 कप मूग डाळ छान 2 तास भिजत घातलेली होती, छान भिजलेली आहे आणि यामधलं पाणी सगळं काढलेलं आहे. यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालून मिक्सरला फक्त क्रश करून घ्यायचं आहे, जाडसर वाटून घ्यायचं आहे, बारीक करायचं नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता हलकी क्रश केलेली आहे, जाडसर अशी वाटून घेतलेली आहे. इथे मी 1 चम्मच धणे भाजून घेत आहे. थोडे क्रश केले की छान वाटते. आणि यासोबतच सोप सुद्धा मी हलकी भाजून घेत आहे. त्यानंतर इथे 2 चम्मच मी तेल घातलेलं आहे. 1 चम्मच जिरं घालते. जिरं छान फुलून वरती आलं की इथे 2 मोठे चम्मच मी बेसन घेतलेलं आहे. बेसन घालायचं कारण जे डाळीला मॉइश्चर असतं ते निघून जातं. बेसन छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान भाजायचं आहे. मंद आचेवर भाजायचं, छान सुगंध येईपर्यंत. बेसनाला कंटिन्यू हलवत राहायचं आहे, तर जळू शकते आणि हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येत आहे. इथे छान बेसन गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. जी डाळ आपण क्रश करून घेतली होती ती टाकूया आणि ही पण छान अशी बेसनामध्ये भाजून घेऊया. बेसन घातलं आहे त्यामुळे याचं जे मॉइश्चर आहे ते निघून जातं आणि छान असे ड्राय होते. यामध्येच आपण सुके मसाले सुद्धा घालून घेऊया. 1/2 इंच अद्रक घेतलेला आहे. फक्त अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलेला नाही आहे. अद्रक थोडं किसून घेतलेलं आहे. इथे आपण क्रश केलेलं धणे आणि सोप घेतलेले आहे ते पण टाकूया. त्यानंतर लाल मिरची पावडर घेते आहे 1 चम्मच. चवीनुसार घ्या. 1/2 चम्मच हळद घेते. आपण छान मिक्स करून देऊया. त्यानंतर थोडं चटपटीत बनवण्यासाठी 1 चम्मच आमचूर पावडर घालते. आमचूर पावडर नसेल
तर लिंबूचा रस वगैरे घातला तरी चालेल आणि चवीनुसार मीठ घालूया आणि छान मिक्स करून देऊया. तुम्ही बघू शकता किती छान ड्राय होत आहे सगळं मिश्रण. हे सगळं मंद आचेवर करायचं. छान असं मिक्स करू. एक 5 मिनिट आपण भाजून घेऊया. 1 चम्मच इथे मी साखर घालते. साखर घातल्याने टेस्ट खूप छान येते. आमचूर पावडर आणि साखर अवश्य घाला, खूप छान टेस्ट येते. इथे मी 5 ते 7 मिनिट छान असं मंदाचेवर भाजून घेतलेलं आहे, शिजवून घेतलेली आहे डाळ वगैरे. छान जसं आपण मुगाचा हलवा बनवतो तसा सुगंध येत आहे. इथे आपला मिश्रण छान तयार झालेला आहे. हे मिश्रण आपण थोडं थंड करून घेऊया. त्यानंतर इथे 15 ते 20 मिनिट आपला डो सुद्धा छान फुललेला आहे. परत छान आपण याला 1-5 मिनिट छान मळून घेऊया. त्यानंतर इथे आपण छान छोटे छोटे गोळे करून घेऊया. मला ज्या आकाराची कचोरी लागते त्या आकाराचे असे छोटे छोटे गोळे करून घेऊया. इथे मी मीडियम साईजचे गोळे तयार करून घेतलेले आहे. आता आपण कचोरी बनवून घेऊया. थोडं मी इथे सुका मैदा घेतलेला आहे. हलकीशी लाटून घेऊया. लाटताना लक्ष ठेवायचं की मध्ये जाडसर पाहिजे आहे आणि साईडला थोडी पातळ. अशा प्रकारे छान मी लाटून घेते. त्यानंतर यामध्ये आपण स्टफिंग भरून घेऊया जे आपण बनवून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे आपल्याला बंद करायचं आहे. असं मोदकासारखं. त्यानंतर इथेच हे अशा प्रकारे बंद करायचं आहे. आणि हलकस तुम्ही असं प्रेस सुद्धा करू शकता किंवा थोडस लाटून घेऊ शकता. थोडासा सुका मैदा घालते आणि हलकं लाटून घ्यायचं. अशा प्रकारे मी अशा प्रकारे सर्व कचोऱ्या बनवून घेणार आहे. दुसरी पण मी तशाच प्रकारे लाटून घेतलेली आहे. आणि 1-2 ते 3 चम्मच आपण यामध्ये सारण भरणार आहोत. वाटलं तर तुम्ही साईडला पाणी सुद्धा लावू शकता, पण पाणी लावण्याची काहीच गरज नाही कारण छान असा आपला आटा सॉफ्ट आणि छान झालेला आहे. एकदमच पातळ करायचा नाहीतर तुम्ही आपली कचोरी फाटू शकते, म्हणून थोडासा असा घट्टच पाहिजे आहे. आणि असं प्रेस करायचं. एकदम इझी आहे आणि हलकस लाटून घ्यायचं. अशा प्रकारे किंवा तुम्ही हाताने सुद्धा अशा प्रकारे करू शकता. अशा प्रकारे छानशी वाटी बनवायची आणि यामध्ये आपण सारण भरूया. हे पण एकदम इझी आहे. असं थोडं प्रेस करायचं आणि असं प्रेस करत अशा प्रकारे हे पॅक करत जायचं. हे पण एकदम इझी आहे. अशा प्रकारे पॅक करत इथे बंद करायचं आणि अशा प्रकारे. आणि थोडस हलकं लाटू घेऊ शकता किंवा असं थोडं प्रेस केलं तरीही चालेल. इथे मी बनवून घेतलेल्या आहे कचोऱ्या. कचोऱ्या बनवल्याबरोबर तेलात तळायच्या नाहीतर बबल्स उठतात. ह्या 5-10 मिनिट आपण अशाच राहू देऊया, नंतर तळून घेऊया.
इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल जास्त गरम नको आहे, हलकस गरम पाहिजे आहे. यामध्ये आपण कचोरी टाकून घेऊया. आणि मीडियम गॅसवर करायचं आहे आपल्याला, मंद आचेवर. छान हळूहळू त्या फुलून छान वर येते. आणि मंद आचेवर केल्याने छान असा खस्ता असं कचोरी बनते. तुम्ही बघू शकता छान अशा वरती येत आहे फुलून. इथे तुम्ही बघू शकता छान अशी फुलत आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला दुसऱ्या साईडने अशी परतून घ्यायची आहे. आणि मीडियम गॅसवरच हे छान गोल्डन ब्राऊन आपण करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी कचोरी तयार झालेली आहे, फुललेली आहे आणि गोल्डन ब्राऊन सुद्धा झालेली आहे आणि एकदम कुरकुरीत वाटत आहे. आता आपण हे काढून घेऊया. आणि अशाच प्रकारे मी सर्व कचोरी तळून घेणार आहे. इथे छान आपल्या अशा खस्ता कचोरी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागतात, टेस्टी लागतात, करायला एकदम सोपी आहे. बाहेरचं काही जास्त साहित्य लागत नाही. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळातला वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.